शिवसेना पक्षात कोण पात्र आणि कोण पात्र याचा ऐतिहासिक निकाल आता समोर आलाय. पण या निकालाने ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. शिंदेंचाच गट खरी शिवसेना असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलंय. शिंदे फॅक्शन हॅड अन ओव्हरवेलमिंग मेजॉरिटी ऑफ 37 out of 55 MLAs with the rival faction when the rival faction emerged. From my analysis, observations, conclusions and findings recorded in paragraph 82 to 144 herein above, I hold that Shinde faction was the real Shiv Sena political party when rival factions emerged on 21st June 2022. पण नेमकी कोणती चूक ठाकरेंना महागात पडली तेही नार्वेकरांनी निकालात सांगितलंय. शिवसेना पक्षाची 2018 घटना महत्वाची. दोन्ही गटांनी पक्षाच्या वेगवेगळ्या घटना दिल्यात. निवडणूक आयोगाने घटनेची एक प्रत दिली पण त्यावर तारीखच नव्हती. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या घटनेवरतीही तारीख नाही म्हणून शिवसेनेने दिलेली घटना मान्य नाही असं राहुल नार्वेकर म्हणाले. पक्ष कुणाचा हे ठरवताना निवडणूक आयोगाचा निकाल महत्वाचा आहे. घटनेत केलेल्या बदलाबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार घेत असल्याचं नार्वेकरांनी म्हटलंय. घटनेच्या 10व्या सूचीनुसार शिवसेना कुणाची, अधिकृत व्हीप कुणाचा आणि बहुमत कुणाचं हे देखील ठरवणार असल्याचं नार्वेकरांनी म्हटलं. 2018 पक्षाच्या घटनेत केलेला बदल हा निवडणूक आयोगाला कळवलेला नव्हता. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 1999 शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल असंही नार्वेकरांनी यावेळी नमूद केलं. 2018 दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही. ठाकरे गटाने केलेली घटना दुरुस्ती ही नियमबाह्य आहे. ठाकरेंनी 2018 दिलेली घटना चुकीची आहे. निवडणूक आयोगाने 2023 जी घटना दिली ती योग्य आहे. उद्धव ठाकरे उलट तपासणीला आले नाहीत म्हणून ठाकरे गटाचे प्रतिज्ञापत्र अमान्य आहे अशा अनेक वेगवेगळ्या महत्वाच्या बाबी नार्वेकरांनी यावेळी नमूद केल्या. 23 January 2018 कुठलीही संघटनात्मक निवडणूक झालेली नव्हती. निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार शिंदे गटाची शिवसेना खरी तेच समोर ठेवलं गेलंय. 21 June 2022 जे झालं ते समजून घेतलं पाहिजे. त्या दिवशी शिवसेना फुटली. 2013 and 2018 शिवसेनेत अंतर्गत निवडणुका झाल्या नाहीत. दोन्ही गट आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करतायत. निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच आता खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे आणि तेच समोरही ठेवलंय. निवडणूक आयोगाकडे 1999 घटनेत केलेले बदल बरोबर आहेत त्यामुळे त्यावेळीचीच घटना वैध मानली गेली आहे. निकाल स्पष्ट होण्याआधी वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. निकाल तर ठरल्याप्रमाणे काहीसा आला पण तो या पद्धतीने लागेल किंवा ठाकरेंच्या या कृती पकडल्या जातील असा कुणीही विचार केला नव्हता. घटनातज्ञांनी अशा पद्धतीचं मत कुठेच व्यक्त केलं नव्हतं. पण हा निर्णय शिवसैनिकांसाठी नक्कीच धक्कादायक ठरणार आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंना पक्षाच्या घटनेमुळेच फटका बसलाय की शिंदेंना शिवसेनेच्या घटनेनं मोठा दिलासा दिलाय? तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.